सरकारने जर दुष्काळग्रस्तांकडे दुर्लक्ष केलं तर सर्वांनी एकत्र येऊन त्यांचा बंदोबस्त करू असा सज्जड इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला तर साताऱ्यात बोलत होते. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात दुष्काळग्रस्त दौऱ्यात भालवाडी शेंडी खुर्द वावर हिरे या गावात दौरा करत असताना पवारांनी दुष्काळग्रस्तांशी संवाद साधताना सरकारला हा इशारा दिला. दरवर्षी सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील दुष्काळ पट्ट्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दुष्काळग्रस्त शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसोबत संवाद साधण्यासाठी त्यांचे दुःख जाणून घेण्यासाठी अडचणींचा निपटारा करण्यासाठी येत असतात. दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी नक्कीच आम्ही सातत्य ठेवत असतो. ही वेळ राजकारण करण्याची नाही. शेतकऱ्यांचं गाऱ्हाणं मी सरकार समोर नक्कीच मांडेन. त्यानंतरही सरकारला जर दुष्काळग्रस्तांची जाण आली नाही तर सर्वांनी एकत्र येऊन सरकारला जाग आणू असा इशाराही शरद पवार यांनी बोलताना दिला. आज तक्रार करण्याची किंवा राजकारण करण्याची दिवस नाही. आम्ही ठरवतो की आता मामा या ठिकाणी आले आहेत, बहुतेक तुम्ही ज्यांना मते दिली असते असं माझं समज आहे. 80 टक्के जास्त पेक्षा ते 80 टक्के जास्त वेगळ्यात आहे सगळे. तर आम्ही सगळेजण त्या गावात लक्ष घालणार आहोत. आम्ही फिरतो एवढ्यासाठी आता मी आज तुमच्या तालुक्यात फिरतोय. तुझ्याच्या महाराष्ट्रात असाच एक जिल्हा बीड, त्या बीड जिल्ह्याची हीच अवस्था आहे. अहमदनगर जिल्ह्याची हीच अवस्था आहे. अनेक ठिकाणी अवस्था आहे. जावं, माहिती घ्यावी, लोकांना भेटावं, प्रत्यक्ष छावणीवरची परिषदेची बघावी आणि मुंबईला जाऊन राज्य सरकार मुख्यमंत्री त्यांच्यासमोर तुमचं गाऱ्हाणं मांडावं या हेतून आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी आलो. आमचा प्रयत्न हा राहील की काही करून तुमचं हे गाऱ्हाणं कसं कमी करता येईल सरकारच्याकडून, त्यासाठी काळजी घेणं आणि हेच काम आम्ही लोकांच्याकडून करण्याची भूमिका घेतली. या ठिकाणी रोहित पवार आहेत, त्यांनी बारामती त्यांच्या संस्थेच्या वतीनं पिण्याच्या पाण्यासाठी काही ठिकाणी टँकर द्यायची व्यवस्था केली. आज सरकारने टँकर पुरवले पण ते पुरेसे नाही. काही ठिकाणी खेपा कमी आहेत आणि मग त्या खेपा वाढवायला काही करायचं का काय याचा विचार ते करतायत. मला वाटतं की यानंतर प्रभाकर देशमुख आहे आणि बाकीचे सगळे मंडळी बसतील एकत्र आणि सध्या टँकरची ज्यादा खेप हवी असेल, ज्यादा या ठिकाणी टँकरची आवश्यकता असेल तर त्याच्यातून कशी मदत तुम्हाला करता येईल याचा विचार करून कशी मदत केली जाईल. संकट होत आहे पण ध्येय सोडून चालणार नाही. त्या संकटावर मात करावं लागेल आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन आणि सरकारने लक्ष द्यायला पाहिजे की देण्याचा आग्रह आम्ही करू. नाही दिलं तर सरकारचा काय बंदोबस्त करायचा तोही विचार करू. तुम्ही काही त्याची काळजी करू.